नमस्कार, मी दीप्ती हर्षदवर्धक माझ्या बेकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आपल्यासमोर अजून एक अतिशय साधी, सोपी आणि सुंदर अशी केक डेकोरेशन रचना घेऊन आले आहे। चला तर त्याची कृती पाहूया। आता हा आपला केक तयार आहे। केक मी याला कॅनव्हास म्हणते, तर आपण त्याच्यावर आता थोडंसं डेकोरेशन करणार आहोत। ही अशी जी रिंग आहे ती मी घेते इथे, जेणेकरून मला केकचा सेंटर काढता येईल। रिंग अशी हलकी ठेवून वरती काढायची, म्हणजे ते त्याचे एक गाईडलाईन आपल्याला इथे मिळते। आता या लाईनला धरून मी त्याच्या केकच्या भोवती रोजेट्स काढणार आहे। त्याच्यासाठी मी ही 1 mm नोझल यूज करते आणि इथून थोडंसं हलक्या हाताने प्रेशर द्यायचं। क्रीम इथून बाहेर येतं तेव्हा पहिला एक मोदक काढायचा आणि त्याच्यानंतर बाजूला जाऊन, क्रीमच्या बाजूला जाऊन एक फूल तयार करायचं अशा प्रकारे। हे झालं इथे। आता अशाच प्रकारचा डिझाईन आपण इथे साईडला करणार आहोत। फक्त एकच लाईन काढायची आहे केकच्या बरोबर मध्ये। आपण गाईडलाईन धरून एकच लाईन काढायची आहे या रोजेटशी। हे पहा, फार सुंदर दिसतंय। आता आपण इथे छोटे छोटे लीव्स काढूया ग्रीन रंगाने। म्हणजे आता इथे मी ही लीफ नोझल घेतली आहे आणि ग्रीन कलरचं व्हिपिंग क्रीम घेतलंय। ओके, आणि छोट्या छोट्या ऑल्टरनेटिव्ह लीव्स आता आपण काढणार आहोत। पहिले इकडचे बघूया। अशाच प्रकारे वरती पण आपण डीप्स काढू। आता जे तुमचं ओकेजन असेल, म्हणजे बर्थडे आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे किंवा जे काही तुमचं ओकेजन आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही वरती असा सुंदर टॅग लावू शकता। आजकाल मार्केटमध्ये असे बरेचसे सुंदर सुंदर गोल्डन टॉपर्स मिळतात, हॅपी ॲनिव्हर्सरी किंवा हॅपी बर्थडे असे। तर जे तुमचं ओकेजन असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही नुसता हा टॅग लावून केकची शोभा अजून वाढवू शकता। तुम्हाला अजून काही गोल्डन स्टार्स वगैरे, गोल्डन बॉल्स वगैरे इथे टाकायचे आहेत तर ते टाकूनही तुम्ही अजून सुंदर करू शकता। पण बऱ्याच वेळेस असं सिंपल आणि मिनिमलिस्ट डिझाईन लोकांना फार आवडतं, तर हे तुम्ही नक्की ट्राय करा। 1 mm नोझल खूपच यूजफुल आहे, तुम्ही खूप वेगवेगळे डेकोरेशन्स त्याच्यातनं करू शकता। तर नक्की ही डिझाईन ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।